तर सांगली जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी हाती येते. पलूस तालुक्यातील नागठाणे गावामध्ये एक गवा शिरला. सांगलीच्या वनविभागाकडून त्याची शोध मोहीम सध्या सुरू आहे. दोन गवे आल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. उसाच्या आडोशाने हे गवे फिरत असल्याचं देखील कॅमेऱ्यात कैद झालंय. पुणे आणि कोल्हापूर पाठोपाठ आता सांगली जिल्ह्यात देखील गव्याचं दर्शन झालंय. पलूसमध्ये नागठाणे गावात उसाच्या शेतात दोन नागरिकांनी या गव्यांना पाहिलंय. गव्यांना शोधून सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी वनविभाग शर्थीचे प्रयत्न करतोय. गवे घाबरले असल्यानं गोंगाट न करण्याचं आवाहन सांगलीकरांना वनविभागानं केलंय. मदतीला प्राणीमित्र सुद्धा सध्या दाखल झालेले आहेत. गवे नागठाणे वाळवा हद्दीतल्या शेतीत फिरत असल्याचं स्थानिकांनी पाहिल्यानंतर याची वनविभागाला माहिती देण्यात आली. या गव्यांना नागरी वस्तीपासून दूर पाठवण्यासाठी आता वनविभाग प्रयत्न करतोय. मात्र नागरिकांनी सहकार्य करावं, गर्दी करू नये आणि गवे अजून घाबरतील असं कोणतंही कृत्य करू नये असं आवाहन वनविभागानं केलंय. दौंड तालुक्यातील खुटबाव गावची ग्रामपंचायत गेल्या 45 वर्षांपासून बिनविरोध होतीये. 6000 लोकवस्तीच्या खुटबावात निवडणूक जाहीर झाल्यानंतर गावातील सगळी मंडळी निवडणुकीआधी एकत्र येतात आणि 13 सदस्यांची नावं एकमतानं निश्चित करतात. यंदा ही परंपरा खंडित होण्याची चिन्ह निर्माण झाली ती काही तांत्रिक अडचणींमुळे. पण दोन उमेदवारांची सामंजस्य दाखवत एकाने अर्ज मागे घेतला आणि दुसऱ्याला पाठिंबा देत परंपरा अबाधित राखली आहे. गावातल्या इतरही छोट्या निवडणुका बिनविरोधच इथं होतात. बर्ड फ्लूच्या साथीचा फटका थेट ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना बसतोय. कारण निवडणूक काळात दिवसभर प्रचार संपल्यानंतर संध्याकाळी कार्यकर्त्यांची धाब्यावरती पार्टी होते. यावेळी चिकन हंडीला तुफान मागणी असते. मात्र बर्ड फ्लूमुळे यंदा कार्यकर्त्यांनी चिकन हंडीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे चिकनपेक्षा महाग असलेली मटण हंडी नेते मंडळींना मागवावी लागतीय. परिणामी त्यांच्या बजेटवरती भलताच ताण येत असल्याचं चित्र गावागावात दिसतंय. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, कळवण, सटाणा, देवळा, नांदगाव या तालुक्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. मतदान साहित्य घेऊन केंद्राध्यक्ष आणि इतर कर्मचारी आज गावोगावी रवाना झालेत. सर्व केंद्र प्रमुखांना प्रक्रिया काळजीपूर्वक हाताळण्याचं आवाहन करण्यात आलंय. निवडणूक कर्मचाऱ्यांची ने आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 386 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडतीये. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालंय. करवीर तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींसाठी जवळपास 1500 कर्मचारी तैनात करण्यात आलेत. या सर्वांना आज रमणवाळा इथल्या शासकीय गोदाम परिसरामध्ये ईव्हीएम मशीन वाटप करण्यात आलं. त्याआधी या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आलंय. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी धुळे नंदुरबार प्रशासनानं काटेकोर तयारी केली खरी. मात्र साहित्य वाटप करत असताना अनेक ठिकाणी गोंधळ झाल्याचं दिसलं. समन्वयाच्या अभावामुळे अनेक ठिकाणी गडबड झाली. धुळ्यातील 218 पैकी 36 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. 182 ठिकाणी मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे.